संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12वीच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे आणि या अनुषंगाने शालेय जे विभाग आहेत त्यांचे भरारी पथक जे असतील त्या ग्रामीण भागात शहरी भागातील शाळांना भेटी देऊन तिथली परिस्थिती कशी आहे विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था कशा प्रकारची आहे या प्रकारची माहिती जाणून घेत आहेत. काही ठिकाणी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात मर्जीचे शिक्षक काही विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतात किंवा त्यांना माहिती सांगतात अशा प्रकारे सुद्धा माहिती आली आहे. आज या एका शाळेला किती नाही की ते शाळेला जो ग्रामीण भागातील शाळा आहे त्या ठिकाणी उपशिक्षण अधिकारी यांनी भेट दिलेली आहे. एकंदरीत इथली स्थिती काय आहे त्यांच्याकडून आपण जाऊन घेऊ. पण काय सांगायचं परिस्थिती काय? मी या केंद्राला भेट देण्यासाठी जवळपास 12:30 इथे पोहोचलो होतो. परीक्षेच्या आजूबाजूला म्हणजे बाहेरून येतानाच दिसलं की आजूबाजूला कोणी नाही आहे, तर वर्गात विद्यार्थ्यांची जी व्यवस्था आहे ती अतिशय व्यवस्थित, म्हणजे एका डेस्कवर एक विद्यार्थी या पद्धतीने 25 विद्यार्थ्यांचा एक ब्लॉक याप्रमाणे करण्यात आलेले आहे. सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना क्रॉसमध्ये शिक्षक बसवण्यात आलेलं आहे आणि परीक्षेच्या कामापुरतं जो विद्यार्थी म्हणजे शिक्षक वर्ग तिथे अपेक्षित आहे तेवढाच त्या होता. फक्त हा कॅम्पस थोडासा निवासी स्वरूपाची शाळा इथं असल्यामुळे त्याची हॉस्टेलचे विद्यार्थी वगैरे ते आजूबाजूला आपल्याला दिसले, परंतु त्यांचा परीक्षेशी काही एक संबंध नव्हता. परीक्षा शांततेत आणि व्यवस्थित मला एकही विद्यार्थ्यांचा जवळपास 12:30 वाजल्यापासून 10:30 वाजलंय म्हणजे इतका वेळ या ठिकाणी होतो. गेल्या 2 वर्षापासून आपण पाहता की सर्व ऑनलाईन ऑनलाईन चालू होतं, शाळा गजबजलेल्या नव्हत्या, पण शिक्षकांच्या शाळेमध्ये होता. आज प्रत्यक्ष आपण शाळेला भेट दिली, नेमकी परिस्थिती आणि कसं वाटलं आपण काय सांगाल विद्यार्थी पूर्णतः हॉलमध्ये बसले? शाळा जरी प्रत्यक्ष सुरू नव्हती तरी हे 10वी आणि 12वीचे वर्ग या वर्षी आपले जवळपास जूनपासूनच सुरू झालेले आहेत. या वर्षीच्या पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऑफलाईन येऊ शकत होते अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण द्यावं या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाच्या सगळ्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्याचं ज्याचे 10वी 12वी जर आपण विशेष घेतलं तर या विद्यार्थ्याचं जास्त शैक्षणिक नुकसान झालेलं नाही असं तरी मला वाटतं. त्यासाठी शासनानं 25% अभ्यासक्रम देखील कमी केलेला आहे आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्याचा जो लेखी सराव आहे तो कमी झाला या दृष्टिकोनातून. पेपरची वेळसुद्धा विद्यार्थ्यांना आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा जो लेखी सराव आहे तो कमी झाला या दृष्टिकोनातून पेपरची वेळसुद्धा विद्यार्थ्यांना वाढून देण्यात आली आहे. म्हणजे 3.5 तासाचा जो पेपर आहे तो 3.5 तासाचा करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देखील अगोदर म्हणजेच पेपर सोनवर होण्याच्या अगोदर 10 मिनिट मिळत असल्यामुळे विद्यार्थ्याचं त्याचं वाचन होऊन विद्यार्थ्याला त्या दृष्टिकोनातून पुरेसा वेळ मिळतो असं मला वाटतं. आता राहिलेल्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना आपण काय सूचना द्याल? आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर शाळेमध्ये काही गैरप्रकार आढळला तर केंद्रप्रमुख जे असतील किंवा संबंधित शिक्षक जो असतात यांच्यावर आपण खरंच कारवाई करणार का? म्हणजे जर आढळल्या तर चा विषय येस परीक्षा तर सुरळीतच व्हावी हाच आपला एक त्यामागचा दृष्टिकोन आहे आणि यापुढील राहिलेल्या पेपरसाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि चांगला अभ्यास करून आपले पेपर सोडावेत अशी आणि त्यांचे पेपर चांगलं जावं अशी एक सदिच्छा विद्यार्थ्यांना देतो. शिक्षकांना यासाठी एक वार्निंग देतो की आपण कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्याला मदत करू नये, विद्यार्थ्याला त्यांच्या ज्या सुविधा आहेत या बाबतीत बघावं, पण शैक्षणिक बाबतीत किंवा पेपरच्या संदर्भाने विद्यार्थ्यांशी कोणताही संपर्क त्यांनी साधू नये. उपशिक्षण अधिकारी अकाल साहेब यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला सांगितलं विद्यार्थ्यांचं भविष्य कसं आहे आणि गैरकृत्य किंवा कॉपीचा प्रकार आहे जर कोणी आढळून आलं तर त्या शिक्षक त्या ठिकाणी जे शिक्षक असतील किंवा जे केंद्र संचालक असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल अशा प्रकारची यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे MKNC त्यांनी सविस्तर अशा शिक्षणाचा आढावा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून आपल्याला दिलेला आहे. मी गणेश सावळतकर, MKN बुलढाणा. सुरू झालेलं आहे. आज मी ज्या सेंटरवरती उभा आहे ते सेंटर आहे किनी नाईक, ते चिखली तालुक्यामध्ये येणारं सेंटर आहे, जी शाळा आहे यामध्ये नुकतंच या ठिकाणी उपशिक्षण अधिकारी यांनी या शाळेला भेट दिलेली आहे आणि नेमका शाळेमध्ये काही गैरप्रकार या ठिकाणी आढळला का आणि या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे बैठक व्यवस्था केलेली आहे आपण सांगा की विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारची बैठक व्यवस्था केली? एका रूममध्ये 25 विद्यार्थी एकूण विद्यार्थी
सर्व एकूण विद्यार्थी आमचे 56 विद्यार्थी आहेत. तर तसे एकूण 3 रूम केलेले आहेत, 25 25 च्या 2 रूम आणि एका रूम मध्ये 6 विद्यार्थी आहेत असे एकूण 3 रूम केलेले आहेत. म्हणजे बोर्डाच्या नियमाप्रमाणे एका एका रूम मध्ये 25 25 विद्यार्थी केलेले आहेत आणि झिकझॅक पद्धतीने त्यांची बैठक व्यवस्था केली आहे. बरं, आता मी सरांना बोललो की बा काही ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत की विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते शिक्षक आहेत आणि तेच वर्गामध्ये आपल्याला फिरताना दिसत आहेत, अशा प्रकारचे काही शिक्षक या ठिकाणी या वर्गावरती आपले आहेत का? नाही, आमच्याकडे तीनही वर्गावर आता जे बायचा पेपर आहे हे मराठी, इंग्रजी आणि राज्यशास्त्र अशा विषयाचे शिक्षक आहेत आणि त्यांचे कोणीही इथं मुलं वगैरे नाहीत आणि ज्यांची मुलं आहेत ती या शाळेत म्हणजे त्यांना प्रवेशच नाही, त्यामुळं ज्यांची मुलं आहेत त्यांना काही कॉपी प्रकरण करण्याच्या संदर्भात इथं कोणत्याही प्रकारचा सगळत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की काही म्हणजे आपल्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूला झेरॉक्स मशीन किंवा शाळेमध्ये किंवा शाळेच्या खोलीमध्ये आहे का सुरू असं? एक आमच्याकडे झेरॉक्स मशीनच नाही 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 त्यामुळं झेरॉक्सचा प्रश्नच नाही. म्हणजे एकंदरीत परीक्षा जी आहे ते शांततेच्या मार्गाने सुरू आहे, सुरळीत सुरू आहे. सरांनी आपल्याला सांगितलं किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की परीक्षा ही सुरळीतपणे सुरू आहे, पण आता नेमकं शिक्षण अधिकारी या ठिकाणी आले तर त्यांनी आपल्याला काय शिरा दिला आणि काय तुम्हाला मार्गदर्शक सूचना केल्या? साहेब आल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण रूममध्ये व्हिजिट दिली, त्यांना सर्व विद्यार्थी शांततेने परीक्षा देत असताना दिसून आली, त्यामुळं ते 10 ते 15 अर्धा घंटा या ठिकाणी थांबले, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार या ठिकाणी दिसून आलेला नाही, त्यामुळं त्यांनी निरंक म्हणजे शांततेत परीक्षा चालू आहे अशा प्रकारचं वातावरण त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं. एकंदरीत आता जवळजवळ काही मोजकेच पेपर 12वीचे राहिलेले आहेत, यापुढच्या आपल्या शाळेच्या संदर्भात कोणत्याच प्रकारची तक्रार आजपर्यंत आलेली नाही, असेच तुमच्या शाळा राहिलेले पेपर पण करत. पण नेमकं नियोजन काय असणार आहे, शिक्षक कसे राहणार आहे, विषयाने सोडून हा शिक्षक त्या ठिकाणी असले पाहिजे असं मला वाटतं. तसे बोर्डाचे नियमच असे आहेत की ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयी शिक्षकांनी त्या ठिकाणी थांबायचं नाही किंवा त्यांना त्या वर्गावर त्यांची ड्युटी लावायची नाही. त्याचप्रमाणे आता एकच पेपर आलेला आहे मराठी आणि त्या विषयाची शिक्षिका ठिकाणी राहणार नाही आणि नियमाप्रमाणे सर्व बोर्डाच्या नियमाप्रमाणे परीक्षा चालू आहे. विद्यार्थ्यांसाठी आता राहिलेल्या पेपरसाठी काय शुभेच्छा किंवा काय संदेश दिसाल आपण मला सांगा? आता 7 तारखेला पेपर आहे, बरीचशी मधातला कालावधी सुट्टीचा आहे, त्यामुळे मराठीचा पेपर या सुट्टीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि मराठीचा पेपर त्यांचा चांगल्यात चांगला जावो हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.